सांगली सुद्धा रयत क्रांती संघटनेचं आंदोलन झालंय. नियमन मुक्तीच्या कायद्याच्या समर्थनार्थ हे आंदोलन झालं. नियमन मुक्ती कायद्याला विरोध करणाऱ्या विरोधात प्रति आंदोलन करण्यात आलं. आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह रयत क्रांतीचे कार्यकर्ते सहभागी झाले. सांगलीतील विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये हे आंदोलन करत कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विरोधात सांगली प्रति आंदोलन. सोशल डिस्टन्स, मास्क असेल, आरोग्याची काळजी घेऊन उद्योगधंदे आता सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर राज्याचं आर्थिक चक्र आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये गाळामध्ये रुतेल आणि भविष्य काळामध्ये आत्महत्याचं एक नवीन सत्र या राज्यामध्ये सुरू झालेलं आपल्याला मिळेल. राज्यातले सगळे प्रायव्हेट दवाखाने आहेत हे सरकारनं तातडीनं ताब्यात घेऊन त्यांचं कोविड सेंटरमध्ये प्रायव्हेट दवाखान्यांचं रूपांतर करणं अत्यंत गरजेचं आहे.